दैनंदिन जीवनात सर्वांनीच पाहिलेले असतात किंवा खाल्लेले सुद्धा आहेत. फळांचा आकार, त्यानंतर त्यांची चव, त्यांचा रंग हा आपल्याला सर्व फळांमध्ये विविध आढळून येत असतो. त्यानंतर काही फळांमध्ये बिया असतात तर काही फळांमध्ये बिया नसतात. काहींमध्ये एक बी असते तर काहींमध्ये अनेक बिया आपल्याला या फळांमध्ये दिसून येत असतात. मग यासारखी वेगवेगळी फळे आपण नेहमी खात असतो. त्याचप्रमाणे एक बी असणारे फळं म्हणजे तर आंबा असेल, बोर असेल इत्यादी फळांमध्ये एक बी आपण पाहत असतो. त्यानंतर अनेक बिया असणारे फळं म्हणजे सीताफळ असेल, पेरू असेल किंवा अनेक फळं हे असतात. तर काही बिया या फळांच्या आत असतात तर काही बिया या फळांच्या बाहेरून सुद्धा लागलेल्या असतात. मग त्यामध्ये काजू असेल तर काजूच्या फळाच्या ज्या बिया असतात त्या आपल्याला थोड्याफार बाहेर आलेल्या दिसत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक घटक दिलेला आहे तर द्विदल बी आणि एकदल बी ज्यांचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी असे म्हणतात. उदाहरणार्थ शेंगदाणा असेल, वाटाणा असेल यांना जर आपण थोडा वेळ पाण्यात भिजत घातले तर त्यांना आपण दाब दिल्यानंतर त्यांचे दोन भागात आपल्याला रूपांतर झालेले दिसते. त्यानंतर एक दल बी ज्यांचे दोन समान भागांमध्ये विभाजन होत नाहीत असे एक दल बी म्हणून आपण त्या बिया ओळखत असतो.